एका महिलेची माफी मागितली. व्हॅटिकन सिटी मधील सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये बुधवारी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना पोप फ्रान्सिस यांनी आपला संयम तुटल्याची कबुली देत महिलेची माफी मागितली. मंगळवारी रात्री सेंट पीटर्स स्क्वेअर मध्ये लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी पोप फ्रान्सिस जमलेल्या लोकांना भेटत होते, त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते. या दरम्यान बॅरिकेडच्या मागे थांबलेल्या एका महिलेने जबरदस्तीने पोप फ्रान्सिस यांचा हात पकडला आणि त्यांना आपल्या दिशेने खेचत होती. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांचा संयम तुटला. या महिलेकडून हात सोडवण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी त्या महिलेच्या हातावर चापटी मारली. महिलेच्या या कृतीच्या पोप फ्रान्सिस चांगले संतप्त झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. प्रसार माध्यमाच्या कॅमेऱ्यांनी हे दृश्य नेमके आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपली मतेही मांडली आहेत. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, दिल्ली.